सेवन एज महाराष्ट्र। मित्रों, आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन, आपण सगळेच मराठीवरती निस्सीम असं प्रेम करणारे लोक आहोत। म्हणजे अगदी ज्ञानेश्वरांच्या काळापासून आपण प्रसंगी अमृताशीही पैजा जिंकेल अशी आपली भाषा आहे, अशी आपल्या सगळ्यांच्या मनात मान्यता आहे। म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझा मराठीचा बोल कौतुके परी अमृताते ही पैजा जिंकी, ऐसे अक्षरे रसिके मिळवी। असं आपल्याला अभिमान असणारी मराठी भाषा आज सुद्धा केंद्र सरकारच्या दारामध्ये याचक म्हणून अभिजात दर्जाची मागणी घेऊन उभी आहे। म्हणजे हे सगळं जे प्रकरण सुरू झालं अभिजात दर्जाचं, हे सुरू झाले साधारणतः 2013 पासून, आणि रंगनाथ पठारे समितीची स्थापना करून आपण मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशा पद्धतीची मागणी केली आहे। नेमकं एक प्रकरण काय आहे आपण समजून घेतलं पाहिजे। तर मित्रो, 2004 पासून अभिजात दर्जा द्यायला भारतामध्ये सुरुवात झाली, आणि आतापर्यंत अशा 6 भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे। म्हणजे तमिळ असेल, तेलुगू असेल, कन्नड असेल किंवा उडिया असेल आणि संस्कृत आहे, यांना आतापर्यंत अभिजात दर्जा मिळाला आहे। सगळ्यात आधी तमिळला मिळाला, नंतर मल्याळमला मिळाला, तेलगुलाही मिळाला, आणि आता बाकीच्या भाषांनाही मिळाला। आणि जर मराठीला अशा पद्धतीचा अभिजात दर्जाचा दर्जा मिळाला तर ही साधारणतः भारतामधली 7वी भाषा ठरेल। आता हा अभिजात दर्जा का पाहिजे, तर अभिजात असण्याचे एक 4 मुख्यतः निकष आहे। ते निकष काय आहेत? तर अभिजात असण्यासाठी भाषा ही मूळ भाषा असली पाहिजे, ही पहिली गोष्ट आहे। दुसरी गोष्ट, ती साधारणतः 1500 ते 2000 वर्ष जुनी अशी असली पाहिजे। तिसरी गोष्ट, त्याच्यामध्ये असं मौलिक असं साहित्य असलं पाहिजे आणि तशा पद्धतीचे पुरावे असले पाहिजे, आणि आत्ता जी भाषा बोलली जाते त्याच्याशी त्या भाषेचा थेट अशा पद्धतीचा संबंध पाहिजे। असं जर असेल तर त्या भाषेला अभिजात दर्जा देण्यात येतो, आणि केंद्र सरकारकडनं जर अशा पद्धतीचा अभिजात दर्जा मिळाला तर मग त्याच्याकडनं अनेक गोष्टी आहेत। म्हणजे मुख्य म्हणजे केंद्र सरकारकडनं मोठ्या प्रमाणामध्ये त्या भाषेचा विकास करण्यासाठी निधी मंजूर होतो। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या राज्याच्या बाहेरच्या इतर विद्यापीठामध्ये सुद्धा त्या भाषेची अध्यासन केंद्र स्थापने केली जातात आणि त्या भाषा शिकण्याची सोय केली जाते। तिसरी गोष्ट म्हणजे त्या भाषेतल्या साहित्यिकांना केंद्र सरकारकडनं दरवर्षी मोठाले असे 2 पुरस्कार दिले जातात, आणि केंद्राच्या इतर सगळ्याच आर्थिक नियोजनाच्या संदर्भामध्ये या भाषेंना एक झुकतं माप मिळतं। आणि म्हणून आपल्याला हा अभिजात दर्जा जर मिळाला तर 100% आपल्या मराठी भाषेला पुढच्या पातळीवर नेण्यासाठी किंवा तिचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला मदत होईल, याच्यामध्ये मनात काही शंका आहे? आता हे जे 4 निकष मी तुम्हाला सांगितले त्याच्यानुसार आपली भाषा मराठी भाषा ही अभिजात ठरते का, क्लासिकल ठरते का? तर 100% ती क्लासिकल ठरते। तुकाराम महाराज म्हणतात, अम्मा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांची शास्त्रे यत्ने करू, शब्दची आमुचा जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू। अशा पद्धतीने शब्दाला आणि पर्यायाने साहित्याला मान देणारी आपली संस्कृती, आणि ह्या संस्कृतीचा जर आपण मागोवा घेतला तर ह्या देशामध्ये नव्हे तर या जगामध्ये अभिजात ठरण्याचा अधिकार आपल्याला आहे, म्हणजे आहेच। मित्र हो, ह्या केंद्र सरकारच्या निकषामध्ये ते लोक सांगतात की साधारणतः 1500 ते 2000 वर्ष जुनी ती भाषा असावी। मग आपण जर मराठीकडे वळून बघितलं तर आपण तितके जुने आहोत का? तर 100% आपण तितके नव्हे, त्याच्यापेक्षा खूप खूप जास्त जुने आहोत। म्हणजे मानवी संस्कृतीचा जर तुम्ही इतिहास बघितला तर साधारणतः 6 लाख वर्षानंतर एपचं माकडाचं माणसामध्ये रूपांतर झालं आणि आफ्रिकेतून हा मानववंश सगळीकडे पसरला असं म्हणतात। परंतु भारतापुरतं किंवा मराठी पुरतं बोलायचं झालं तर आपली जी काही या दख्खनच्या पठारावरती वस्ती आहे ही साधारणतः 2 ते 2.5 लाख वर्ष जुनी आहे अशा पद्धतीचे पुरावे आहेत। म्हणजे तापीच्या खोऱ्यामध्ये जे काही उत्खनन झालं त्याच्यामध्ये जे काही जीवाश्म सापडले ते 1.5 ते 2 लाख वर्ष जुने अशी आहेत। किंवा आपल्या आळेपाट्याच्या शेजारी बोरी नावाचं गाव आहे, या बोरी गावाच्या शेजारची जी काही नदी आहे त्या नदीच्या ठिकाणी संशोधनामध्ये असं लक्षात आलं की तिथल्या ज्वालामुखीची राख ही साधारणतः 8 लाख वर्ष जुनी आहे, आणि तिथे ज्या काही काचेच्या बांगड्या सापडल्या किंवा आयुध सापडली किंवा मातीची खापर सापडली ती साधारणतः 80,000 वर्ष ते 1.5 लाख वर्ष जुनी आहेत। म्हणजे या बोरी खुर्दच्या किंवा आळेफाट्याच्या या परिसरामध्ये मानववंश 1 लाख वर्षापासून राहत होता, आणि तशाच पद्धतीचा मानववंश तापीच्या खोऱ्यात सुद्धा राहत होता।
कोकणामध्ये जी आपली कातळ शिल्प आहे, ही कातळ शिल्प अगदी माया किंवा इंका संस्कृतीतल्या कातळ शिल्पांची किंवा प्रस्तर शिल्पांची स्पर्धा करतील अशा पद्धतीची आहेत. एकट्या कोकणामध्ये 350 पेक्षा जास्त कातळ शिल्प आहेत आणि कोकणाच्या सड्यावर म्हणजे डोंगर पायथ्यावरती ही जी काही कातळ शिल्प आहेत यांचं जर रेडिओ मॅपिंग केलं तर तुमच्या लक्षात येईल की साधारणतः 20,000 ते 40,000 वर्ष जुनी अशा पद्धतीची ती कातळ शिल्प आहेत. म्हणजे या दख्खनच्या पठारावरती या मराठी मातेमध्ये मराठी माणूस हा 20,000 वर्षापूर्वी राहत तर होताच होता, परंतु त्यांनी शिल्प कोरण्याची कला सुद्धा अवगत केली होती. ह्या झाला सगळा प्रागैतिहासिक काळातला जो काही पुरावा. आपण अर्वाचीन जो काही भारताचा पुरावा मानतो तो साधारणतः हडप्पा मोहंजोदारोचा काळ मानतो आणि तो काळ साधारणतः 4,000 वर्ष जुना आहे. ह्याच काळाला समांतर अशा पद्धतीने जे काय आपलं महाराष्ट्रामधलं श्रीरामपूर आहे, त्या श्रीरामपूरच्या शेजारी दायमाबाद नावाचं गाव आहे आणि त्या दायमाबादच्या गावामध्ये जेव्हा उत्खनन झालं तेव्हा साधारणतः तिथे जे काही कास्य धातूची प्रतिमा सापडली किंवा एक बैलगाड्याचं शिल्प सापडलं हे साधारणतः 3 ते 4 हजार वर्ष जुनं अशा पद्धतीचं शिल्प आहे. म्हणजे 4,000 वर्षापूर्वी सुद्धा या नगरच्या भागामध्ये संगमनेरच्या भागामध्ये मानव वंश राहत होता आणि त्यांच्याकडे जे काही पुरावे सापडले उत्खननामध्ये ते पुरावे आपल्याला असं दाखवतात की कृषक संस्कृती या महाराष्ट्रामध्ये 4,000 वर्षापूर्वी सुद्धा अस्तित्वात होती, त्याचा आपला अभिमान. याच पद्धतीचे पुरावे तुम्हाला संगमनेर शेजारच्या जोरवे गावात सुद्धा सापडतात आणि म्हणून जोरवे संस्कृती हे एक मोठं दालन पुरातत्व खात्याच्या तुम्हाला संशोधनामध्ये दिसेल. तशाच पद्धतीचे पुरावे आपल्याला पैठणच्या शेजारी सुद्धा सापडतात. म्हणजे पैठण असेल किंवा जुनं प्रतिष्ठानपूर म्हणतो आपण त्याला, किंवा जोरवे असेल किंवा दायमाबाद असेल किंवा कुकडीचं खोरं म्हणजे आळेफाटा आणि वेल्ला या परिसरामधला असेल, इथे मानव वंश राहत होता आणि तो प्रगत अशा पद्धतीचा मानववंश होता अशा पद्धतीचे ऐतिहासिक प्रागैतिहासिक पुरावे. थोडंसं अलीकडच्या काळात जर यायचं म्हटलं तर मराठीचा पहिल्यांदा उल्लेख कुठे आढळतो, तर मराठीचा पहिला उल्लेख जर आपल्याला कुठे आढळत असेल तो 2,500 वर्षापूर्वीच्या विनय पिटकामध्ये आढळतो. विनय पिटक हे पाली भाषेतलं आणि पर्यायाने बौद्ध संस्कृतीचं दर्शन देणारं अशा पद्धतीचं पिटक आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा मरहट्ट हा शब्द आपल्याला आढळतो. त्यासोबतच जैन जे काही आगम आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मराठीचा पुरावे तुम्हाला आढळतील. आता मराठी ही जी भाषा आहे ही काय फक्त मराठी ही काय महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे का, तर 100% नाही. तर साधारणतः 2,000 ते 22,000 वर्षापूर्वी हा इथला जो मराठी पट्टा होता हा सातवाहन राजांच्या आधिपत्याखाली होता आणि हा सातवाहन राजांचं मूळ स्थान राजधानी ही कुठली होती, तर ती राजधानी होती पैठण अशी आणि त्याला जुन्या काळी प्रतिष्ठानपूर असं म्हणत असत. आता या पैठण स्थानी असणारे सातवाहन राजे हे काय फक्त महाराष्ट्रापुरते राज्य करत नव्हते, तर ते खाली आंध्रा कर्नाटक अगदी दक्षिणेपर्यंत म्हणजे त्या राज्यालाच मुळात दक्षिणपथ असं म्हणायला जायचं आणि उत्तरेत मगधेपर्यंत त्यांचं राज्य होतं आणि त्यांची जी काही राजभाषा होती ती त्या काळामध्ये प्राकृत मराठी अशा पद्धतीची होती आणि यांनी तब्बल 600 ते 700 वर्ष राज्य केलं आणि 30 राजे आपल्याला सातवाहन काळामध्ये होऊन गेलेले दिसतात. त्यांच्या काळामध्ये मग नंतर राष्ट्रकूट असतील किंवा नंतर यादव असतील किंवा चालुक्य असतील चोल असतील या सगळ्यांनी या भागावरती राज्य केलं आणि महाराष्ट्रामध्ये जे काही पुरावे आपल्याला आढळतात की आपण किती जुने आहोत, तर साधारणतः 2व्या शतकामधल्या वरुण ऋषीच्या व्याकरणाने मराठी घडवलेली आहे आणि 2,000 ते 2,200 वर्षापूर्वी मराठीची उत्पत्ती झाली आहे अशा पद्धतीचे सज्जड पुरावे आपल्याकडे आहेत. आता हे पुरावे कशा पद्धतीचे आहेत, तर पुरावे 3 पद्धतीचे आहेत. पहिले पुरावे शिलालेखांमधले, दुसरे पुरावे जे काही ऐतिहासिक पोथ्या आहेत त्या पोथ्यांमध्ये आणि तिसरी गोष्ट आहे जे काही साहित्य निर्मिती झाली आहे त्या साहित्यात हे पुरावे आढळतात. आता पुण्यामधल्या भांडारकर प्राच्यविद्येचं जे काही माहेरघर आहे, भांडारकर संशोधन संस्था डेक्कनला असलेली किंवा प्रभात रोडला असलेली, तिथे तुम्हाला 30,000 पेक्षा जास्त अशा पद्धतीची ऐतिहासिक दप्तरं सापडतील. त्याच्यामधल्या 80 पोथ्या ह्या साधारणतः 1,000 ते 1,500 वर्ष जुन्या अशा पद्धतीच्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये विवेक सिंधू सार असेल किंवा गाथा सप्तशती असेल किंवा मग अर्वाचीन काळामधले थोडस 1,000 वर्षानंतरचं माइंडभट्टाचं लीळा चरित्र असेल किंवा नाथ संप्रदायाची काही लेखनं असतील आणि आधुनिक मराठीचं आपण पहिलं लिखित जे मानतो माइंडभट्टाचं लीळा चरित्र जे मानव पंथाच्या सगळ्या गोष्टींविषयी माहिती देतं ते आहे आणि मग ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका येते आणि
ज्ञानेश्वरांनंतर जो काही वारकरी संप्रदाय असेल, ज्ञानेश्वर असतील, नामदेव असतील, एकनाथ असतील, तुकाराम असतील, किंवा 18 पगड जातीतील सगळे संत असतील, म्हणजे चोखोबा असेल, विठोबा असेल, बाकी सगळी जी संत आहे जनाबाईपर्यंत, या सगळ्यांच्या संत साहित्यामध्ये जे मध्ययुगीन साहित्य अतिशय मराठी आपल्या उत्कर्ष बिंदूपर्यंत आलेली तुम्हाला आढळेल. आणि म्हणून या संतांच्या सगळ्या साहित्यामध्ये तुम्हाला मराठीचा गौरव आढळेल. आणि मराठी मधलं जे साहित्य आहे हे जागतिक दर्जाच्या साहित्याशी स्पर्धा करणारा असं साहित्य आढळेल. आज मराठीमध्ये ज्या पद्धतीने संशोधकांनी मोहीम हाती घेतली या अभिजात भाषेच्या निमित्ताने, तर 7 लाखापेक्षा जास्त शब्द आपल्या मराठीमध्ये, या मराठीमध्ये नुसते शब्द नाही तर त्याच्यामध्ये 5 लाखापेक्षा जास्त पुस्तकं निर्माण झालेली आहेत, आणि त्याच्यामध्ये अभिजात म्हणता येतील अशा पद्धतीचे लेखक आपल्या मराठीमध्ये आहेत. आणि जेव्हा मराठीच्या लेखकांचं इंग्रजीमध्ये भाषांतर होतं, जे चित्रेंनी तुकारामांना इंग्रजीत नेलं, नामदेव नरसाळांचं भाषांतर काही लोकांनी केलं, किंवा इतर काही कुसुमाग्रजांची भाषांतर झाली, तेव्हा पूर्वेकडच्या लोकांना किंवा पश्चिमेकडच्या लोकांना याच्या मराठीच्या विषयी एक आपुलकी वाटायला लागली, कुतूहल वाटायला लागलं, आणि त्याच्या अनुषंगाने बरंच संशोधन पुढच्या काळामध्ये झालं. म्हणजे गेली 2000 ते 2200 वर्षाचा इतिहास बघितला तर आपण अभिजात तर आहोतच आहोत. ही भाषा ही ज्ञानाची भाषा तर आहेच आहे, परंतु ही राजभाषा सुद्धा होती याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. कारण राजभाषा कुठली ठरते, तर जी राजांची भाषा असते आणि जी व्यवहाराची भाषा असते ती राजभाषा असते. छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने इथे मराठी साम्राज्याची स्थापना झाली, आणि हे मराठी साम्राज्य हे काही फक्त पुणे जिल्ह्यापुरतं किंवा महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हतं, तर त्याचा पुढच्या 200 वर्षांमध्ये जो काही आवाका होता तो आवाका आजच्या अटकेमध्ये, म्हणजे अटक म्हणजे पेशावरच्या अलीकडे, म्हणजे अफगाणिस्तान, अटक म्हणजे पुण्यामध्ये जे पेशवे होते त्यांचे सैन्य हे अटके पार गेलं, रघुनाथदादाचं जे सैन्य होतं ते अटके पार गेलं, आणि त्यांचे जे काही सरदार होते या सरदारांनी भारतभर मराठी साम्राज्य पसरवलं. म्हणजे दिल्लीचा जो काही सुलतान होता त्याचं कारभार, फक्त गादीवर न बसता त्याचा सगळा कारभार शाहू महाराजांच्या वतीने महाजी शिंदे बघायचे दिल्लीत राहून. त्याचवेळेस मराठी सरदार पवार होते ते धारपर्यंत पोहोचले, होळकर होते ते मध्य प्रदेशमध्ये इंदोर पर्यंत पोहोचले, सिंधिया घराणं ग्वालियर पर्यंत पोहोचलं, किंवा नागपूरकर भोसले होते ते बंगाल प्रांत त्यांच्या आधिपत्याखाली होता, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही दुसरी गादी होती किंवा दुसरी पाती होती एकोजी महाराज, त्यांनी खाली म्हणजे आजच्या तमिळनाडूमध्ये तंजावर मध्ये दुसरं मराठी राज्य स्थापन केलं. आज सुद्धा तंजावर मधल्या सरस्वती महाल नावाचं जे काही ग्रंथालय त्याच्यामध्ये विपुल अशा पद्धतीची मराठी ग्रंथसंपदा तुम्हाला आढळेल. म्हणजे खाली दक्षिणेमध्ये तंजावर, इकडे उत्तरे वरती अफगाणिस्तान पर्यंत असलेलं पेशावर, आणि इकडे बंगाल प्रांत, अशा पद्धतीचं मराठी साम्राज्य पसरलं होतं. आणि 1818 मध्ये इंग्रजांनी जर हे राज्य किंवा हा जो भारत आहे हा स्वतःच्या ताब्यात घेतला, तो कोणाच्या ताब्यातून घेतला असेल तर ते म्हणजे मराठ्यांच्या ताब्यातून घेतला. आणि 1818 पर्यंत या भारताची व्यवहाराची राजभाषा जी होती ती मराठी होती, आणि ती छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या मराठी साम्राज्य म्हणून होती. म्हणजे ही ज्ञानभाषा तर 2500 वर्षापासून आहेच आहे, परंतु ही 1818 पर्यंत राजभाषा होती, आणि संपूर्ण भारतामधला व्यवहार हा आपल्या मराठीतून चालायचा. आजही आपले सरदार बडोद्याचे गायकवाड असतील किंवा शिंदे असतील किंवा होळकर असतील, पवार असतील, हे आजही तिथले राज्यकर्ते आहेत, तिथले प्रमुख लोक आहेत. आणि म्हणून या मराठीचा आपल्याला सार्थ असा अभिमान आहे. आणि असं असताना सुद्धा आजही मराठीला अभिजात दर्जा मिळू शकत नाही ही खर तर खेदाची बाब आहे. कारण मित्रो याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण सुद्धा अंतर्भूत आहे. नुसतं टेक्निकली आपल्याला जाऊन चालणार नाही, तर आपल्याला राजकारणाचा सुद्धा याच्यासाठी उपयोग करायला लागेल, आणि उत्तरेतल्या लॉबीवरती किंवा दिल्लीतल्या लॉबीवरती मोठ्या प्रमाणामध्ये दबाव टाकायला लागेल. म्हणजे जेव्हा 2004 साली तमिळ भाषेला अभिजात दर्जा मिळाला तेव्हा द्रविड आंदोलन जोरात होतं, आणि या द्रविड आंदोलनाच्या दबावामुळे तमिळला अभिजात दर्जा मिळाला हे आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही. दुसऱ्या बाजूला मल्याळमला जेव्हा अभिजात दर्जा मिळायचा होता तेव्हा पहिल्या फेरीमध्ये मल्याळमला तो दर्जा नाकारण्यात आला होता, आणि नंतर तिथल्या राजकीय लोकांनी चळवळ चालून तो अभिजात दर्जा मिळवला. म्हणजे कोणी देत नसतं ते आपल्याला हक्काने घ्यायला लागतं, आणि आपल्या भाषेचा अभिमान हा फक्त बाळगून चालणार नाही तर तो
सरकार दरबारामध्ये सिद्ध करायला लागेल. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये गेल्या आठवड्यापूर्वीच जी काही समिती महाराष्ट्र सरकारने स्थापन केली, ज्याच्यामध्ये सदानंद मोरे सर आहेत, ज्याच्यामध्ये लक्ष्मीकांत देशमुख सर आहेत, सरदचे संजय नहार सर आहेत, ज्ञानेश्वर मुळे आहेत, या समितीने आता पुढाकार घ्यावा, दिल्ली दरबारामध्ये यशस्वी अशी शिष्टाई करावी आणि या आपल्या लाडक्या मराठीला अभिजात दर्जा मिळून द्यावा, अशी आपली सगळीच मराठीची रास्त अशी इच्छा आहे. कारण सुरेश भटांना जे वाटतं तेच तुम्हाला सगळ्यांना वाटतं की लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य एक तो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमच्या उरा उरात स्पंदते मराठी, आमुच्या नसा नसात नाचते मराठी, आमुच्या पिला पिलात जन्मते मराठी, आमुच्या पिला पिलात जन्मते मराठी, आमुच्या लहान ग्यात रांगते मराठी, आमुच्या मुला मुलीत खेळते मराठी, आमुच्या घराघरात वाढते मराठी, आमच्या कुलाकुलात नांदते मराठी, आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी, इथल्या फुलाफुलात हसते मराठी, इथल्या दिशा दिशात दाटते मराठी, इथल्या नगा नगात गर्जते मराठी, इथल्या दरी दरीत हिंडते मराठी, येथल्या वनावनात गुंजते मराठी, येथल्या दरी दरीत हिंडते मराठी, येथल्या वनावनात गुंजते मराठी, येथल्या तरुतलात साजते मराठी, येथल्या कळी कळीत लाजते मराठी, येथल्या नभामधून वर्षते मराठी, येथल्या नभामधून वर्षते मराठी, येथल्या पिकामधून डोलते मराठी, येथल्या नद्यांमधून वाहते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी. आणि शेवटचं कडवं जे ते खूप मार्मिक आणि महत्वाचं आहे, पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, हे असे कितीक खेळ पाहते मराठी, हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मधांत तख्त फोडते मराठी, शेवटी मधांत तख्त फोडते मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.